आज मी तुम्हाला वासोटा ट्रेकिंग दाखवणार आहे. आज आम्ही आमचा 10 जणांचा ग्रुप आहे. आम्ही सर्वजण वासोटा फोटोवर चाललेलो आहे. हे साताऱ्याच्या पुढे आहे, बामनोली गावाच्या पुढे. आम्ही आता इथं बामनोलीच्या इथं आलेलो आहे. इथून आता फोडणी जाणार आहे वासोट्याला. मित्रांनो, आम्ही पुण्यावरनं 10 जणांचा ग्रुप करून आलो होतो. ॲक्च्युली 2 कार आम्ही केल्या होत्या 5-5 जणांसाठी. काल संध्याकाळी आम्ही 5 वाजता निघालो होतो जवळपास, आणि संध्याकाळी 11 वाजेपर्यंत पोहोचलो. मित्रांनो, हे सगळं दिसतंय तुम्हाला, हे सगळं कॉयनाचं बॅकवॉटर आहे. जवळपास 80 किलोमीटर हे बॅकवॉटर पसरलं आहे, सगळ्यात जास्त आहे. आणि खूपच छान असं दृश्य आपल्याला दिसतंय यामध्ये. मित्रांनो, वासोटा केलेला जायच्या आधी मी तिथील निसर्गाचा परिपूर्ण आस्वाद घेत आहे. आणि खरंच मला काल रात्री आल्यावर असं वाटलं की वासोटा किल्ल्याला नाही गेलं तरी चालते, कारण इथलं निसर्गच इतकं छान आहे ना, हे बघूनच मला ट्रिप पूर्ण झाल्यासारखं वाटते. तर मित्रांनो, आपण निघालो आहोत वासोटा किल्ल्याच्या साहसी सफरवर. आमचा 10 जणांचा ग्रुप आहे. सगळेजण खूप एक्साइटेड आहेत वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी. सगळेजण खूप एनर्जी घेत आहे झोपून. तर खूपच असं निसर्गाचा आस्वाद घेत चाललो. सध्या पाण्यामध्ये आहे, तासाभरामध्ये वासोटा किल्ल्यावर पोहोचेल. वासोटा किल्ल्याकडे जाताना प्रवास खूपच रोमांचकारक आहे. खूपच छान निसर्ग दिसत आहे. या बाकीच्या होडी पण वासोटा किल्ल्याकडे जात आहेत. सकाळपासून भरपूरच होड्या गेलेल्या आहेत. ॲक्च्युली आम्हाला निघायला थोडं लेट झालं, पण ठीक आहे. तर मित्रांनो, मी जसं बोललो तुम्हाला तसं आम्ही बामनोलीत जाऊन फॉरेस्ट ऑफिसला परमिशन काढली वासोटा ट्रेकला जाण्यासाठी. ॲक्च्युली ते ऑफिस 8 ते 10 उघडे असते, आणि तिथे 8 ते 10 वेळेस परमिशन भेटते. पर पर्सन 30 रुपये तिकीट असतं, आणि 150 रुपये फॉरेस्ट एंट्री फी असते. आणि तुम्ही जर गाईड घेतला तर तुम्हाला 300 रुपये त्या गाईड घेतो, आणि गाईड हा तुम्हाला कंपल्सरी घ्यावाच लागतो. दुसरी गोष्ट, तुम्ही बोटीला जर 10-15 लोक असाल तर एकच बोट करून तुम्हाला ते 3000 रुपयामध्ये जाऊन येऊन, म्हणजे गाईड पण तो बोटीचाच ड्रायव्हर असतो, जाऊन येऊन तुम्हाला तो पूर्ण 3000 रुपयाचं पॅकेजमध्ये करून देतो. वासोटा किल्ल्याला जायला 12 ते गेट क्लोज होऊन जातात. 10 ते 12 तिथं परमिशन आहे, जो चेक पॉईंट आहे तिथं किल्ल्यावर एंट्री करण्याचा. तिथं 10 ते 12 चेकिंग होतं आणि सोडलं जातं. 12 नंतर तिथं कोणाला एंट्री नाही आहे. आणि शिवाय 5 नंतर जर तुम्हाला जर होडी दिसली पाण्यामध्ये तर तुम्हाला मोठा फाईन लागतो. तर आम्ही बामनोलीतनं वासोटा केलेला जाता जाता टाईमपास म्हणून भेळ पार्टीचं आयोजन केलेलं आहे. तर भेळ पार्टीचा आस्वाद घेताना हे ट्रेकर्स तुम्हाला दिसतात आहे. ट्रेकर्सनी भेळीचा आनंद घ्यायला सुरुवात केलेली आहे. मी व्हिडिओ काढण्यामध्ये दंग आहे, तर मी व्हिडिओ पॉज करतो आता आणि मी पण भेळीचा आनंद घेतो. मित्रांनो, हा पुढे जो दिसतोय तुम्हाला तो वासोटा किल्ला आहे.
आम्ही जवळ आलेलो आहे खूप, आता जवळपास 15-20 मिनिटात पोहोचून जाऊ तिथे. मित्रांनो, समोर जे तुम्हाला दिसत आहे बोटी दिसत आहेत, तिथं बोटी सगळ्या थांबतात आणि तिथून पुढे चालत जावं लागतं किल्ल्यावर. मित्रांनो, आपण इथं किनार उतरलो आहे बोटीने. आता गाईड आहे या ठिकाणी मित्रांनो. आता वासोटा किल्ल्यावर आपण सफर चालू करत आहे मित्रांनो. खूपच एक्साइटमेंट आहे. माझा मित्र संतोष आहे, खूपच मजा येते. मित्रांनो, हा पुढे दिसतो तो चेक पॉइंट आहे. इथं सगळ्या बॅगा वगैरे चेक होणार आणि त्यानंतर ते वासोटा किल्ल्याला जाण्याची परमिशन देतील. मित्रांनो, या चेक पॉईंटला आम्ही सर्व बॅगांची चेकिंग केली. आमच्याजवळ जे सर्व प्लॅस्टिक बॉटल्स आणि जे पण प्लॅस्टिकचे पॅकेट आहेत त्या सगळ्यांची त्यांनी नोंद करून घेतली आणि 500 रुपये डिपॉझिट करून घेतले. जर आम्ही जर बॉटल प्लॅस्टिकची कुठं फेकून दिली त्यांना ते काउंट सापडलं नाही तर 500 रुपये हा दंड त्यांच्याकडून जप्त करण्यात येईल. मित्रांनो, आम्ही आता चेक पॉईंट क्रॉस केलेला आहे आणि ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत माझा मित्र संतोष आहे, तो तुम्हाला वासोटा किल्ल्याबद्दल थोडी माहिती देईल. मित्रांनो, वासोटा किल्ल्याचे नाव वासोटा कशामुळे पडले गेले, कारण की या ठिकाणी एक वासोटा गाव आहे आणि त्या वासोटा गावाच्या नावावरून या किल्ल्याला वासोटा गाव असं म्हणतात आवडलं. तर वासोटा किल्ला हा बेसिकली कशासाठी यूज करायचे, ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या काळामध्ये जे अरब किंवा जे इंग्रज कैद केले जायचे त्यांना इथे आणून ते कैद करून ठेवायचे. कैद करण्यामागचे कारण, कारण की त्यांना ज्या इमर्जन्सी कंडिशन असायच्या त्या कंडिशनमध्ये त्यांचं ते यूज करायचे. आणि ह्या वासोटा किल्ल्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की यामधून फक्त ठराविकातून आपण बाहेर पडू शकतो, अन्यथा बाहेरचे जे वेगवेगळे रस्ते आहेत ते तिथेच आपल्याला फिरवत राहतात. मित्रांनो, जसं जसं जंगलामध्ये घुसत चाललो आहे तसं तसं खूपच दाट अशा झाडी दिसत आहे. मित्रांनो, इथं आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, आमच्या गाईडने सांगितल्यानुसार इथं रान कोंबड्याचा आवाज येतोय. हा जो आवाज तुम्ही ऐकला तो रान कोंबड्याचा होता. मित्रांनो, वासोटा किल्ल्याला येताना तुम्ही कधी 2-4 जण येऊ नका. तुमचा कमीत कमी 10-15 जणांचा ग्रुप पाहिजे, जास्त असेल तेवढं बेटरच आहे. आम्ही पण तुम्ही बघताय ग्रुपनेच चाललो आहे सगळेजण. इथं तुम्हाला ठिकठिकाणी असे विविध प्राण्यांचे माहितीचे फलक मिळतील. खूपच छान हे दृश्य दिसत आहे, खूपच मजा येते खर तर चालताना. मित्रांनो, हे बघते तुम्ही इथं पावसाळ्यामध्ये पाणी असतं, खूपच छान दृश्य दिसत इथे. आणि इथं प्यायला पाणी आहे. पुढे 15-20 मिनिटाच्या अंतरावर आम्ही किनार बसून आता इथं आलो. ह्याच्यानंतर तुम्हाला परत येस्तोवर पाणी नाही, पुढे कुठंच पाणी नाही, त्यामुळे तुम्हाला जर इथंच जे काही बाटल्या असतील भरून घ्यायचे पाणी पिऊन घ्यायचे. मित्रांनो, बघताय तुम्ही या तळ्यामध्ये पाणी प्यायचं, खूपच थंड आणि गोड असं पाणी आहे. खूपच शुद्ध असं पाणी इथं आहे, एकदम थंड पाण्याचा तळ दिसतो एवढं शुद्ध आहे आणि खूप गोड आणि थंड पाणी आहे इथलं. जस जसं चढत चाललोय खूप दम लागतोय, कारण मध्ये आलोय मित्रांनो, चढायची प्रॅक्टिस नाही रोजची. पोट बघा मित्रांनो, आम्ही पाणी घेतल्यामुळे काय टेन्शन नाहीये, मध्ये मध्ये थोडं पाणी पितोय. फक्त चालताना कुठं बसू नका जास्त वेळ, कारण अंग जड होऊन जाईल तुमचं. कंटिन्यू चालत राहावं, हळू का व्हाय ना, वाढलं तर उभं राहावं पण चालत जावं, बसू नका, थोडं थोडं पाणी पित राहावं. खूपच सुनसान आवाज आहे.
जंगलातली ही भयान शांतता एक वेगळीच भीती दाखवते मित्रांनो. अरे एक मिनिट संतोष, बाटली कशाला वेगळी खाली? मित्रांनो हे चूक तुम्ही करू नका. ही बाटली जर तुम्ही पिऊन झाल्यावर एकदा तुम्हाला दम लागलेला असतो, तुम्हाला काही कळत नाही, पिलेली बाटली तुम्ही अशी फेकून देता. आणि जर तुम्हाला जाताना तो अकाउंट नाही सापडला तर 500 रुपये दंड तुम्हाला बसेल. ठीक आहे, तर ही चूक तुम्ही करू नका. बाटली संपल्यानंतर बॅगेत टाका. ओके मित्रांनो, तुम्ही रोड बघू शकता, खूपच झाडांचे चारी बाजूने झाड सावल्या आणि हा रूट आहे. पुढं माझे मित्र ट्रेकिंग करत आहे, एक मित्र बसून दमलाय. सांगतो तुम्ही दम कसं आहे, तुम्ही ग्रुप सोबत असल्यावर ग्रुप सोबतच राहायला लागतं. कोण जर खरंच जमला असेल तर त्यासोबत तुम्ही हळू स्पीडने चाला. मित्रांनो आम्हाला सूचना दिल्या होत्या जंगली स्वापदांपासून सावध राहायचं, जंगली स्वापदांपासून सावध राहायचं, पण आम्हाला अजून तरी काही तसं जाणवलेलं नाही आहे. जाणवलं तर नक्कीच तुम्हाला दाखवू. मित्रांनो आत्तापर्यंत चालताना एवढं काही वाटलं नाही, कारण स्टेप्स होत्या, सरळ रोड होता, पण नाव द रिअल ट्रॅकिंग बिगिन्स. तुम्ही मागं बघू शकता खूपच चढाचा रस्ता आहे. चला, खूपच मोठे असे जाणले जाणारे बिल्डर भारताचे नंबर वन आमच्या सोबत आहेत. खूपच भारी सीन दिसतोय. 10 मिनिटाच राहिलेले वासुडा गेला पूर्ण करायला आणि वरून खूपच छान व्ह्यूज बघा मित्रांनो, व्ह्यूज खूपच छान व्ह्यू दिसतोय. वासुडा गेल्यावर पोचतच आहे, कळत पण नाही कोण. खूपच छान नजारा आहे इथं. लेट्स गो. वर दिसतोय तो किल्ला आहे. काढला की मित्रांनो 2 तासाच्या चित्तधारक ट्रेकिंग नंतर वासोडा गेल्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत. हा इथून बघू शकता हा पूर्ण व्ह्यू आलता तुम्ही, खूपच छान दिसत आहे. हा आमचा विजयी झेंडा आहे. ट्रेक पूर्ण मित्रांनो, आपण या दिसतंय ते महादेवाचं मंदिर आहे. इथे तुम्ही बघू शकता दगडा मंदिर, त्यांनी ऍक्च्युली रिनोव्हेशन केलेलं आहे, चुना लावलेला आहे. त्याला बाबू कडा म्हणतात. इथून कडे लोट केला जातो. तो वर जो दिसतोय तो मेन वासोट आहे, जुना वासोटा म्हणतात त्याला. इथे गडावर एक पाण्याचा तळ आहे, बघू शकता. आम्ही उतरायचं आता जर्नी चालू केलेली आहे. चढायचं जेवढं अवघड आहे तेवढं उतरायचं सोपं वाटतंय, पण खूपच अवघड आहे. तुम्ही बघू शकता कसं उतार आहे. उतरताना खूप पाय घसरतोय. वरती वासोड्याला चढल्यावर थोडा नाश्ता केल्यामुळे थोडे जे आहे त्यामुळे आता नॉनस्टॉप जाण्याचं प्लॅनिंग आहे. बघू
येताना खूपच थांबत थांबत आलोय. मित्रांनो उतरताना ठीक आहे, एवढं काय वाटत नाहीये, पण थोडं असं कोणतरी ढकलतंय मागून असं वाटतंय. जाताना खूप वेळा मी थांबलो होतो, बसलो होतो, पाणी खूप वेळा पिलो होतं, कारण खूप दम लागत होता मित्रांनो. पण उतरताना एकदा पण आता मी बसलेलो नाहीये, थांबलो पण नाहीये, आणि मी शेवटपर्यंत थांबणार नाहीये. मित्रांनो एक कसला तरी वेगळाच आवाज येतोय मला लाभ म्हणून. मी थोडं जरा आत जाऊन चेक करतो काय दिसतंय का, म्हणजे तुम्हाला दाखवता येईल मला. मित्रांनो आवाज थोडा बंद झालेला आहे याचा, पण जास्त आत नको जायला, खूपच उगच काय झालं तू उगच. परत काय आवाज आला तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखव. मित्रांनो एक खूपच वेगळा आवाज येतोय मला. जवळपास अर्धा तास झाला मी उतरतोय, आता नॉन स्टॉप उतरतोय, आणि लवकरच पोहोचेल असं वाटतंय. जाताना मस्त 2 तास लागले होते, आता एक 10-15 मिनिटात पोहोचून जाईल असं वाटतंय. खाली आलेलो आहे आता जवळपास आपण, कारण सकाळी मी जे तुम्हाला दाखवलं होतं पिण्याच्या पाण्याचं ते आहे इथे, तिथं पोहोचलेलो आपण. आता थोडं पाणी पितो दमलो आहे जरा, आणि पाणी पण सगळं संपलं होतं. चेक पॉईंटला आलेलो आहे आम्ही सगळेजण. आता बॅगा चेक करणार आहे, जसं तुम्हाला सांगितलं मी, सर्व प्लॅस्टिक बॉटल्स आणि प्लॅस्टिकचे पॅकेट्स आम्ही जपून ठेवलेत खाऊन, ते आता चेक होतील. आत्ताच आम्ही चेक पॉईंटवर सगळं चेकिंग केलेलं आहे, आणि महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे सगळ्यात शेवटी आम्ही चेक इन केलं होतं, आणि सगळ्यात लवकर चेकआउट करतोय. 25 ग्रुप आले होते टोटल इथे, जसं संतोष सांगतोय माझा मित्र. त्यापैकी सगळ्यात शेवटी आम्ही 25 इन केलं होतं चेक इन, आणि चेकआउट आम्ही फर्स्ट टाइम करतोय. आपण बोटी शेजारी आलो, तुम्ही बघताय कोणाचीच बोट इथून आलेलं नाही अजून, सगळ्यात आम्ही इथंच आलेलो आहे. माझा मित्र संतोष तुम्हाला काहीतरी सांगेल, आता एक थोडक्यात समरी सांगेल आम्ही काय आज पाहिलं ट्रेकिंगमध्ये. संतोष तुझ्याकडे सर्वप्रथम आम्ही इथे चेक इन केलं. चेक इन करताना जे आपल्याकडे सामग्री आहेत, ज्या बाटल्या प्लॅस्टिक्स आहेत किंवा काही प्लॅस्टिक्स आपण सोबत बाळ घेऊन आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतात. त्याच्यानंतर आम्ही वरी गेल्यानंतर किल्ला पाहिला. किल्ल्यामध्ये सर्वप्रथम आम्ही गेल्यानंतर अगोदर पोटासाठी काहीतरी खाल्लो. त्याच्यानंतर आम्ही टुक टुक पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे वरी, जो पॉईंट अगोदर ह्याच्यासाठी यूज करायचे की काही जर आपले दुश्मन जर कोणी येत असेल तर त्यांना बघण्यासाठी असे पॉईंट होता, त्या पॉईंटला टुक टुक पॉईंट असं नाव दिलं गेलेलं. त्याचबरोबर तिथून आम्ही नंतर महादेवचं मंदिर पाहिलं. यानंतर बाबूकडे लोट कडा म्हणून एक आहे, त्या ठिकाणी एक बाबू नावाचा जो काही गुंड होता त्याला तिथून ढकलण्यात आलं होतं, म्हणून त्याला बाबू कडा असं नाव दिलेलं आहे. जो बाबू कडा आहे ना ते बघण्यासाठी एवढा छान आहे ना, तिथून जे आपल्या सह्याद्रीच्या रांगा आहेत त्या एकदम जबरदस्त दिसतात. तुम्ही पण येऊन त्या रांगांचा आस्वाद घेऊ शकता, आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा इथे येऊन हा अनुभव घ्यायलाच पाहिजे. थँक्यू संतोष. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.